वनडे वर्ल्ड कपचा विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आलाय अशी माहिती मिळते आहे. पण हा सोहळा नेमका रद्द का झाला याचं कारण मात्र बीसीसीआयनं स्पष्ट केलेलं नाही. आयसीसी किंवा बीसीसीआयनं यासंदर्भातलं कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. उद्यापासनं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होते. अधिक माहिती अल्पेश करकरे देतात. अल्पेश, हा सोहळा अचानक रद्द होण्यामागे कारण नेमकं काय सांगितलं जात आहे, माहिती काय मिळते? वनडे विश्वचषकाला गुरुवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरुवात होत आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. त्याआधी आयोजित होणारा उद्घाटन सोहळा मात्र अचानक रद्द करण्यात आल्याचं वृत्त आता समोर आलं आहे. हा सोहळा नेमका कुठल्या कारणास्तव रद्द करण्यात आला याचे स्पष्टीकरण मात्र आयसीसी आणि बीसीसीआयने दिलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार सहभागी 10 संघाचे कर्णधार बुधवार 4 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे एकमेकांची भेट घेणार असून विश्वचषकासह त्याचे फोटो सेशन देखील होणार आहे. त्यानंतर एका लेझर शोचे आयोजन होईल. मात्र उद्घाटन समारंभाबाबत अधिकृत वक्तव्य अजूनही आलेलं नाही. कोणतंही कारण बीसीसीआय किंवा आयसीसी कडनं हा उद्घाटन सोहळा रद्द होण्यासंदर्भात देण्यात आलेलं नाहीये. उद्यापासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.